नाही, सन्माननीय अशोक चव्हाण साहेबांनी त्याचा खुलासा केलेला आहे की या संदर्भातल्या अफवा आहेत. मला जो अंदाज आहे तो एकनाथ शिंदे साहेब जी खाती मागतायत ती भाजपला द्यायची नाही आहेत आणि म्हणून काँग्रेसचे फुटणार आहेत, अमक्या पक्षाचे फुटणार आहेत असं सांगून एकनाथ शिंदेच्यावर दबाव टाकायचा आहे का, हा मला एक शक्यता वाटते. आणि भाजपनंच सोडलेल्या या अफवा आहेत की अमका माणूस जाणार, तमका माणूस जाणार, कुठलाही त्यामध्ये तथ्य नाही. अशोक चव्हाण साहेबांनी काल खुलासा केलेला आहे की याबाबतीतला खुलासा केलेला आहे आणि मला वाटतं या दोघांच्यातल्या अंतर्गत वादातून या अफवा मुद्दाम पसरवल्या जातो. असं हे 8 तारखेला कळेल. आज नाही मध्ये मी त्याच्यावर म्हटलं की आता मोर्चे काढावे लागतील आम्हाला, मंत्रिमंडळ आणा म्हणून करा म्हणून म्हणण्याची वेळ त्या ठिकाणी आली. कारण की महाराष्ट्रासारखं मोठं राज्य दोघं चालवू शकत नाही, ते काय गोवा नाही आहे, एक जिल्ह्या एवढं राज्य नाही आहे की त्या ठिकाणी करावं. आणि महाराष्ट्रासारखं राज्य एका बाजूला अतिवृष्टीमुळं 101 लोकांचा मृत्यू दुर्दैवाने या ठिकाणी झालेला आहे, दुसऱ्या बाजूला अजून काही भागामध्ये पाऊस या ठिकाणी कमी आहे, पुढचा पाण्याचा फेरा मागतायत लोक की पाऊस आला पाहिजे, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये दोघांच्यावर राज्य चालणं हे मला वाटतं वाईट आहे, राज्याच्या दृष्टीनं हितकारक नाही. आम्ही सातत्यानं सांगतोय, आम्ही भूमिका घेतोय. मध्ये देखील काँग्रेसचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटलं, विकास निधी जो थांबवला गेला या राज्यातला त्याला विरोध करण्यासाठी भेटलं. त्यावेळी आम्ही सांगितलं की मंत्रिमंडळ लवकर करा, किमान 5-5 दोघांच्याकडचे करा, राहिलेल्याचा वाद मिटेपर्यंत निदान 5-5 तरी करा, नाही तर 4-5 करा आणि तुम्ही 2-11 तरी टीम करा. हा एक टीम तरी तयार होते. त्यांचं मी सांगू शकणार नाही त्यांचं काय आहे, कारण की तारीख पे तारीख चालू आहे आणि आम्हाला प्रसार माध्यमातूनच कळते की उद्याची तारीख आहे. परत आजची तारीख त्यांनी 3 तारीख सांगितली होती, परत आता 5 तारीख गेलेली असं आता दिसा लागले. नाहीतर 5-5 मंत्री, 7-7 मंत्री, 2-3 गोष्टी असू शकतात. एक कोर्टाचा निर्णय त्याची काळजी असण्याची शक्यता नाकारता नाही, अथवा खाती कुणाला कुठली द्यायची याचा वाद चालू असणार आहे, अथवा नेमकं मंत्री कुणाला करायचं, पहिले आलेले 20 जे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आले होते त्यांना करायचं का नंतर आलेले 20 यांना करायचं, असाही वाद असू शकतो.